अगं हळू तुटेल तो. तुटू दे, नाहीतर काय उपयोग घ्यायचा जेव्हा गरज असते तेव्हा एकतर नॉट रिचेबल किंवा मग नेटवर्क बिझी. हे ऐकण्यासाठी बिल भरतो का आपण? अभिषेकला फोन करतेस? हो. का? का म्हणजे काय? पोलीस त्याच्या मागे लागले. तरी या युसलेस माणसाला मी आधीच सांगत होते पोलिसांना खरं काय ते सांगून टा, पण नाही, ऐकलं नाही माझं. आणि आता पळून जायचं म्हणतोय. त्याच्यासाठी पैसे हवेत त्याला आणि म्हणून असं फोन करणार होता. मग काय, त्यांनी फोन तर केलाच नाही आणि आता मी फोन करते तर फोन बंद करून ठेवलाय. पण मला एक कळत नाहीये, तू का त्रास करून घेतेस एवढा? तू काय खरंच पैसे वगैरे देणारस का त्याला? माझ्याकडे पैसे आहेत कुठे त्याला द्यायला? अगं मग फोन तरी का करतेस तू त्याला? अपर्णा, तो तुझ्याशी खोट बोललाय. तुला फसवून तुझ्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊन तुझ्या कंपनीच्या शत्रूला जाऊन विकलीये त्यांनी. आपल्या घरी येऊन दारू पिऊन तमाशा केलाय त्यांनी आणि त्या सुरवेच्या घरी पण वाटेल तसा वागलाय. अशा माणसासाठी तू स्वतःला का त्रास करून घेतेस? कारण मी मूर्ख आहे म्हणून. तो कसाही वागला ना तरी माझं प्रेम आहे त्याच्यावर. काहीतरी जुनाट वाक्य फेकू नकोस माझ्या तोंडावर. ए बाई, तू आता मला त्रास देऊ नकोस आणखीन. कुठे असेल हा? नाव नाव अभिषेक. अभिषेक बापाचं नाव आहे ना बाप का? वारला पुण्याला असत. पुण्याला असत. तू काय करतोस मुंबईत? मग मी करत काय नाही. काय झालं साहेब? मला का पकडले? मी काय केलं? अहो तुम्हाला पकडलेलं नाही, ओळख परेड करता इथे आणलंय. याला ओळखता? शांत व्हा, त्याने जरा बाहेर घेऊन जा. आता तू आहेस आणि मी आहे, नीट बघून घेतो तुझ्याकडे. संबंध नाही तुझा. खरं सांग, अण्णा. हो अण्णा. अण्णा का काय झालं? काय नाही, एवढा अर्जंट निरोप धाडला तुम्ही मला? निरोप अशासाठी धाडला की काल रात्रभर कुठल्या तरी माणसांच्या बोलण्याचे आवाज येत होते सतत. अहो अण्णा, ती आपलीच माणसं असणार, तुम्ही काय काळजी करू नका. तुमची सिक्युरिटी एकदम टाईट केली आहे मी. मग ही गोष्ट मला अगोदर नाही का सांगायची तुम्ही? नमस्कार अण्णा. अरे जाई, आज सकाळ सकाळीच तू इकडं. अहो अण्णांना रिपोर्ट करायचा आहे ना. बोल. अण्णा, मी गावातल्या बायकांना खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण नवऱ्याच्या विरोधात जायची हिंमत कोणी दाखवतच नाही. तू धीर सोडू नकोस जाई. अण्णा, अहो काल अख्ख्या गावात फक्त दोन बायका नवऱ्याच्या दारूच्या विरोधात उभ्या राहिल्या, त्यांनी कसं व्हायचं अण्णा? दोन बायका तरी विरोधात गेल्या ना. हो. सरपंच. हा, पेन दे. हो. युद्धाला सुरुवात झाली जाई.
चल बा रे स्टोल घेऊन ये रे काय हिरो उतरली का रात्रीची चल बस आता मला सांग सुरवेंचा खून का केला असतो नाही सर खून मी नाही केलेला म्हणजे सर मी मान्य करतो की मी त्या रात्री त्यांच्या घरी गेलो होतो त्यांच्या बायकोला मी सुरा सुद्धा दाखवला पण सर खून मी नाही केलेला मग खुनाच्या रात्री सुरवेंना शोधत त्यांच्या घरी कशाला गेला होतास सर त्या दिवशी मी खूप प्यायलो होतो आणि मला सर त्यांचा खूप राग आला होता का सुरवेंमुळे माझं काम गेलं होतं कसलं काम मी शेखर देशमुख साठी करायचो ना ते हा शेखर देशमुख कोण सर शेअर मार्केट मधला दलाल आहे मोठा त्याचं कसलं काम म्हणजे सर मी इनामदार फूड प्रॉडक्ट्स मधली इन्फॉर्मेशन त्याला द्यायचो श्रीकांत इनामदार आणि शेखर देशमुखचं जुनं वैर आहे कुठलं तरी तुझं हे काम सुरव्यांमुळे गेलं म्हणजे आता सुरवे इन्फॉर्मेशन द्यायचं काम करायला लागले होते का हो सर आणि ही जी मनोरंजक माहिती तू मला पुरवतोयस ती खरी आहे ना हो सर मी सांगतोय सगळं खरं आहे देन इट्स बॅड फॉर यू कारण सुरवेंचा खून जर तू केला असलास तर तो का हे कारण मला कळत नव्हतं आणि आता मला वाटतंय मला ते मिळालंय नाही नाही सर हा खून खरंच मी केलेला नाहीये सर तुम्हाला सांगतो सुरव्यांकडून सगळं काम करून घेतल्यानंतर शेखर देशमुखनीच त्यांना मारलं असणार आहे सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर सर प्लीज मला एक फोन करू द्या प्लीज सर एक फोन फोन प्लीज सर प्लीज ठीक आहे पण त्याआधी शेखर देशमुखचा पत्ता तुम्हाला देशील हॅलो हॅलो हा अरे काय कुठेस तू कालपासून तुझा फोन ट्राय करते मी आ काय अरे बरं ठीक आहे मी निघते लगेचच हो हा काय झालं हा का अभिषेकचा फोन होता सुरवेंच्या खुनाच्या केस मध्ये पोलिसांनी पकडले त्याला लॉकअप मध्ये येतो जाऊ नकोस तू जाऊ नकोस का तूच अडकशील पोलीस तुलाच प्रश्न विचारतील अगं पण त्या बिचारची काही चूक नसताना तुला खात्री आहे कसली त्यांनी काहीही केलं नाहीये ह्याची खात्री आहे तुला तो खून त्यांनी केलाच नाहीये असं 100% म्हणू शकतेस तू नको जाऊस ये उठ इकडे काय रे तू दिलेल्या पत्त्यावर शेखर देशमुखचं कोणीच कसं नाही पण सर ते खूप फेमस दलाल आहेत शेअर मार्केट मध्ये म्हणजे तुम्ही सहज शोधू शकाल सर त्यांना त्यांनी तुला इन्फॉर्मेशन गोळा करण्याचं काम दिलं होतं याच्यासाठी तुझ्याकडे काही पुरावा आहे का पुरावा म्हणजे सर तसं सगळं बोलणं तोंडीत झालं होतं ना त्यामुळे असा पुरावा असा काहीच नाहीये माझ्याकडे चांगल्या घरचा दिसतोयस म्हणून आतापर्यंत शांतपणे बोललो हा उचलला नाही पण मला आता असं वाटायला लागलंय की तुला स्पेशल ट्रीटमेंटचीच गरज आहे नाही सर मी सगळं खरं सांगतो सर प्लीज मला मारू नका हा सर आहे पुरावा आहे सर मी शेखर देशमुख साठी काम करायचो याचा पुरावा आहे एक दयाळ नावाचा माणूस होता सर आमच्या बरोबर इनफॅक्ट ही सगळी बोलणी त्याच्याच थ्रू व्हायची दयाळ आता हा दयाळ कुठे मिळेल जे दयाळ शेखर देशमुख बरोबरच राहायचा अरे सांगितलं ना तिथे कोणी नाहीये शेखर देशमुख तर नाहीच आहे आणि कोण कुठला हा दयाळ तोही नाहीये Thank you.
किती वेळ वाट पाहिजे तुझी? अहो साहेब, थोडं इकडे तिकडे होणारच. कसं आलं माझं मला माहिती आहे. उपकारच केले तुम्ही इथे आल्याबद्दल आमच्यावर. अहो साहेब, तसं नव्हतं म्हणायचं. अहो माणसं पाळतील माझ्या. आला एखादं इथपर्यंत म्हणजे नीट कटवलं त्यांना, आणि तो गोत्यात आणशील मला. त्याची काही काळजी करू नका साहेब. त्या लोकांना बरोबर ओळखतो मी. बरं, पैसे आणलेत ना? नाही. अरे माझ्याकडेच नाहीये तुला द्यायला पैसे. आज सगळे अकाउंट्स त्यांनी सील केलेले आहेत. एक काम कर, दुसरं काम बघ स्वतःसाठी. दुसरं काम? अरे तुला जगायला पैसे नकोत का? ते मी तुला द्यायला नकोत का? ते नाहीयेत माझ्याकडे सध्या. काहीतरी काम बघ, चार पैसे मिळतील तुला. आणि हे वरच्यावर रोज भेटणं योग्य नाही आपल्यासाठी. कोणी बघितलं ना वांद्यात येऊ आपण. चल सुट आता, काम बघ, पैसे मिळव. चार मी तुला फोन करेन. त्यांना म्हणावं घरगुती प्रॉब्लेम आहे, आपापसात मिटवून टाका, नाही तर आम्हाला पोलिसी खाक्या वापरावं लागेल. जा जाऊन सांग, आणि ते काय म्हणतात ते मला येऊन सांग. जा. ओके सर. एक्सक्यूज मी सर. येस सर. मला असं कळलंय, म्हणजे मला एक फोन आला. एक मिनिट, तुमचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय सांगाल का सर? म्हणजे मला असं कळलं की माझा एक मित्र अभिषेक तो लॉकअप मध्ये. बरोबर कळलंय तुम्हाला. सर प्लीज, मी त्याला भेटू शकते का? तुम्ही वकील आहात का त्याच्या? नाही, मी त्याची मैत्रीण आहे, अपर्णा. इनामदार फ्रूट प्रोडक्टच्या श्रीकांत इनामदारांची पी आहे. मग तुम्ही नाही भेटू शकत सर. पण मी या वेळेला तो फक्त त्याच्या वकिलालाच भेटू शकतो. सर पण प्लीज, मला तुम्ही एकदा. हॅव अ नाईस डे. हा, आणि जाताना समोरच्या टेबलावर तुमचं नाव, ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर लिहून ठेवायचा. काय? अच्छा, तर तुमच्या थ्रू अभिषेक इनामदार फूड प्रोडक्टची इनसाइड इन्फॉर्मेशन मिळवायचा. अहो शांताबाई, पटापट आवरा सगळं. कधी येतील श्रीकांत दादा? हो, मी अगदी सगळं वेळेत आवरते. पण अजून थोडा वेळ आहे ना त्यांना यायला. हो बरं, खोली स्वच्छ पुसून घेतलीत ना नीट? हो. पुस्तकं आणून ठेवलेली आहेत. अजून काय आणायचंय? नाही नको, पद्मिनी वहिनींना येऊ दे, त्याच सांगू शकतील ना कुठे काय ठेवायचंय ते. अरे श्रीकांत भाऊजींसाठी आपण ही खोली तयार करतोय, पण नेहाने विचारल्यावर काय सांगायचं? ती नक्की विचारणार. हे बघ, तिचे बाबा घरी आले ते आनंदात तिला काही आठवणार सुद्धा नाही. आणि समजा जर का तिने काही विचारलंच ना, तर नेहमीप्रमाणे आयत्या वेळी जे काही सुचेल ना ते सांगू. हे बघ, ते तू माझ्यावर सोड. आरती वहिनी, आपण छान फुलं आणून ठेवूयात का इथे? आजारी माणसाला जरा बरं वाटेल ना. तुम्हीच घेऊन या पटकन. बरं बरं राजेश, वरच्या फ्रेम्स राहिल्यात त्या घेऊन ये. ठीक आहे. काय राहिले? अरे हे काय साहेब आले की ओवाळा. ओके आलेच वाटत. थांबा थांबा, लगेच आत ना. काही काय चाललंय काय? लढाई जिंकून आल्याच वाटत. सिनेमात दाखवत तस. दादा, अरे तू केवढी मोठी लढाई जिंकलास तुला कल्पना आहे का? काय माहित खरं जिंकलोय का. आरती, दादाशी रूम तयार आहे ना? हो कधीच या. मी आता काही लगेच झोपणार नाही. इतक्या दिवसांनी घरी आलोय मी. मी जरा इथे हॉल मध्ये बसतो थोडा वेळ. शांताबाई पाणी आण. अहो आता आल्या आल्या कोणाला फोन करताय? तुम्ही जरा खोलीत जाऊन झोपा बघू. दादा, अरे झोपून बघ ना आरामात टीव्ही. हे बघा, माझी तब्येत आता उत्तम आहे. अति काळजी करू नका प्लीज. Thank you.
ठीक आहे. नेहा येईस तोपर्यंत जाऊन झोपतो मी. काय अण्णा? तू वय? मी रात्री तुमच्या घरात घुसून कुणीतरी तुम्हाला मारहाण केली असं आमच्या कानावर आलं. नाही हे हे काय बरं नाही झालं. काय की तसं तुम्ही आमच्या गावचं पाहून तेव्हा तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य नव्ह का? हा सरपंच आणि त्याची माणसं माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. कोणती हो? त्यो सरपंच तुमची काळजी घेणार? काय अण्णा साहेब, आता बघा माझ्यासारखा डेंजर माणूस तडक तुमच्या घरात घुसला. मला कुणी अडवलं का? मला कुणी अडवलं? आणि आता आता जर का तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मलाच तुमची काळजी घ्यायला नको का? नाही त्याचं काय आहे, रात्री तुम्हाला कोणीतरी हाणलं म्हण. अहो तुम्ही काय पोलिसांना माझं नाव सांगितलं का? अहो कसं सांगणार, आपण जीवाभावाचे मैत्र नाही का, दोस्त. हे बघा, तुम्हाला घाबरून मी पोलिसात तुमचं नाव सांगितलं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. आणि ही असली शस्त्र मला दाखवून मी घाबरेन असं जर तुला वाटत असेल तर तोही तुझा गैरसमज आहे. आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल म्हणून तू काळजी करायचं काहीही कारण नाही. काय होईल फार, जीव जाईल माझा, जाऊ दे. पण तुला या गावातून बाहेर हकलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काय दूध घेणार का चहाच मागवू बाहेरू? ठीक आहे ठीक आहे. उद्या सूर्य बुडायच्या काय तो फैसला व्हायला हवा. खरं